नमस्कार, मैं भारती, भारती स्वादिष्ट कुकिंगमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे मस्त चटकदार व झणझणीत फ्लावर बटाट्याची भाजी। ही भाजी रस्सेदार आहे व ही भाजी तुम्ही भाताबरोबर व चपातीबरोबर ही आवडीने खाऊ शकतील, खूप छान लागते। तर चला वेळ न घालवता सुरुवात करू याच्या रेसिपीला। हे पहा, कढई ठेवले मी गॅसवरती आणि दोन मोठे चम्मच तेल टाकलेलं आहे। तेल गरम झालेलं आहे, आता याच्यात आपण एक चम्मच जिरं घालायचं आहे। आणि हे बघा, इथे आला लसणाची पेस्ट आहे, दोन चम्मच आहे ही। हे पहा, इथे मी दोन कांदे घेतलेत बारीक कापून, ते टाकायचे। आता हे कांदे आपण कलर चेंज होईपर्यंत छान परतून घेऊया। हे पहा, कांदा छान परतून झालेला आहे। आता आपण ह्याच्यात एक चम्मच लाल तिखट, एक चम्मच धना पावडर, अर्धा चम्मच काश्मीरी लाल तिखट, पाव चम्मच हळद, चवेप्रमाणे मीठ, एक चम्मच गरम मसाला। आता हे आपण छान परतून घेऊया तेलामध्ये एक मिनट। आता हे बघा, इथे मी पाव किलो फ्लावर घेतलाय, मीडियम आकाराचे कापून स्वच्छ धुवून घेतलेत, हे टाकायचं आपल्याला याच्यात। हे पहा, इथे मी दोन गाजर घेतलेत, मीडियम आकाराचे पातळ पातळ कापून घेतलेत, पाहू शकता तुम्ही। हे बघा, हे टाकायचे। आणि हे बघा, इथे मी दोन बटाटे घेतलेत, ती सुद्धा मीडियम आकाराची कापलेत, हे टाकायचे। आणि आता हे दोन मिनटं छान मसाल्यांमध्ये परतून घ्यायचे आपल्याला। हे पहा, गाजर, फ्लावर आणि बटाटे आपले दोन मिनटं मस्त मी मसाल्यांमध्ये परतून घेतलेलं आहे, पाहू शकता तुम्ही। आता हे पहा, इथे मी तीन टॅमॅटो घेतलेत, एक टॅमॅटोचे चार तुकडे केलेत मी। आता हे मी टाकणार त्याच्यात, मिक्स करायचं आहे। अगोदर टॅमॅटो टाकले ना की फ्लावर आणि बटाटे लवकर शिजत नाहीत, म्हणून मी बटाटे आणि फ्लावर पहिले मसाल्यांमध्ये दोन मिनटं छान परतून घेतले आणि नंतर टॅमॅटो टाकले। आता आपण ह्याच्यात आधीच पाणी नाही टाकायचं आहे, कारण आपण टॅमॅटो वरून टाकलेत म्हणून टॅमॅटो ही छान शिजले पाहिजेत। आता आपण ह्याच्यात ढाकण ठेवूया, पाच मिनटं वाफेवर छान टॅमॅटो शिजून घेऊया। हे पहा, पाच मिनटात बघा टॅमॅटो किती छान शिजलेत, पाहू शकता तुम्ही। हे बघा, हे बघा, कारण की आपण मीठ टाकलेलं आहे, मिठामुळे टॅमॅटो लवकर शिजतात। आता ह्याच्यात मी, हे बघा, हिरव्या मिरच्या घेतल्यात चार, मधून चिरून घेतल्यात मी, हे टाकायचे। इथे मी एक चम्मच कस्तुरी मेथी घेतले, ही टाकायची, मिक्स करूया छान। आणि आता ह्याच्यात मी, हे पहा, एक ग्लास पाणी टाकते, आता मिक्स करूया। कारण मी ही भाजी सुकी नाही करत आहे, ही अशी बनवली की ही भाजी तुम्ही डाळ बीळ रस्सेवाली कुठली भाजी नसेल पण बनवली तरी ही भाताबरोबर खूप छान लागते। आता हे आपण ढाकण ठेवून 10 मिनटं छान फ्लावर शिजवून घेऊया। हे पहा, आपली भाजी बघा किती मस्त तयार आहे, पाहू शकता तुम्ही, सगळं शिजलेलं आहे, दाखवतेही तुम्हाला मी। हे बघा, बटाटेही शिजले, हे बघा, गाजरही शिजले, हे बघा, फ्लावरही मस्त शिजले, मस्त झणझणीत आपली फ्लावर बटाट्याची भाजी तयार आहे सर्व करण्यासाठी। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, आणि हो, बाजूला बेल आयकन आहे ते सुद्धा प्रेस करा, म्हणजेच मी नवीन रेसिपीचे व्हिडिओ अपलोड केले की सगळ्यात आधी तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल। तर चला भेटूया पुढच्या रेसिपीसोबत, तोपर्यंत खाऊन पण स्वस्त राहा। बाय बाय।